आजचा आपला पहिला प्रश्न आहे पहिली जागतिक मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धा खालीलपैकी कोठे आयोजित करण्यात आली होती उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुंबई भारतातील मुंबई या शहरामध्ये जगातील सर्व मल्लखांबपटूंना एकत्र एक आणण्याच्या उद्देशाने ही पहिली जागतिक मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धा नुकतीच सोळा व सतरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस या दिवशी मुंबई या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेसाठी एकूण पंधरा देश जगातील पंधरा देश सहभागी झाले होते आणि भारताने या स्पर्धेमध्ये अजिंक्यपद पटकावलेलं आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुंबई पुढचा प्रश्न दोन हजार एकोणीसच्या कोब्रागोल्ड या बहुराष्ट्रीय युद्ध सरावाचे आयोजन खालीलपैकी कोणत्या देशात करण्यात आले आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन थायलंड कोब्रागोल्ड हा एक बहुराष्ट्रीय युद्ध सराव असून हा आशिया व प्रशांत महासागर क्षेत्रातील सर्वात मोठा बहुराष्ट्रीय युद्ध सराव आहे पहिल्यांदा हा एकोणीसशे ब्याऐंशी साली आयोजित करण्यात आला होता तेव्हापासून दरवर्षी हा कोब्रा गोल्ड युद्ध बहुराष्ट्रीय युद्ध सराव आयोजित करण्यात येतो या युद्ध सरावामध्ये भारतासहित जवळपास एकोणतीस देशातील दहा हजार सैनिक सहभागी होणार आहेत आणि हा दोन हजार एकोणीसचा आहे तो थायलंड या देशामध्ये दे, आयोजित करण्यात आलेला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नेक्स्ट खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जातो उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंधरा फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारी हा दिवस दोन हजार दोन या वर्षापासून दरवर्षी आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंधरा फेब्रुवारी पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाची नुकतीच भारतीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदी निवड करण्यात आली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सुशील चंद्रा सुशील चंद्रा यांची नुकतीच भारतीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदी निवड करण्यात आलेली आहे इथे भारतीय निवड निवडणूक आयोगाचा उल्लेख आलेला आहे आपण निवडणूक आयोगाबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात भारतीय निवडणूक आयोग भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अधिपत्याखालील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे हिचा उल्लेख जो आहे किंवा हिची तरतूद जी आहे ती भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे चोवीसमध्ये करण्यात आलेली आहे या भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी झालेली असून भारतातील लोकसभा राज्यसभा राष्ट्रपती उपराष्ट्रपती तसेच राज्य विधानसभा इत्यादींच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी या भारतीय निवडणूक आयोगाकडे असते आणि या भारतीय निवडणूक आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त व राष्ट्रपती नेमतील तेवढे अन्य निवडणूक आयुक्त असतात आणि नुकतीच सुशील चंद्रा यांची या भारतीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सुशील चंद्रा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्याच्या विधानसभेने संस्कृत भाषेला त्यांच्या राज्याची दुसरी अधिकृत भाषा म्हणून दर्जा देण्याविषयीचे विधेयक सादर केले आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश या राज्याच्या विधानसभेने संस्कृत भाषेला त्यांच्या राज्याची दुसरी अधिकृत भाषेचा दर्जा मिळावा यासाठीचं विधेयक त्यांच्या विधानसभेमध्ये सादर केलेलं आहे हिमाचल प्रदेशची पहिली अधिकृत भाषा जी आहे ती आहे हिंदी आणि आता संस्कृत ही दुसरी अधिकृत भाषा ठरणार आहे हा जो अधिकृत भाषा ठरवण्याचा विषय आहे किंवा मुद्दा आहे तो भारतीय संविधानाच्या कलम तीनशे पंचेचाळीसनुसार कोणतंही राज्य आठव्या परिशिष्टामध्ये समाविष्ट असलेल्या बावीस भारतीय भाषांमधील कोणत्याही भाषेला आपली अधिकृत भाषा म्हणून घोषित करू शकतं आणि आता संस्कृत या भाषेला त्यांची दुसरी अधिकृत भाषा ठरवण्याचं विधेयक नुकतंच हिमाचल प्रदेश या राज्याने त्यांच्या विधानसभेमध्ये सादर केलेलं आहे इथे हिमाचल प्रदेशचा उल्लेख आलेला आहे मॅपमध्ये बघा हे आहे हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशची राजधानी आहे शिमला हिमाचल प्रदेशचे सध्याचे राज्यपाल आहेत आचार्य देववृत्त आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत जयराम ठाकूर पुढचा प्रश्न काश्मीरमध्ये नुकत्याच सी आर पी एफवर वर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी पाकिस्तानकडून डॅश डॅश दर्जा काढून घेण्याची घोषणा केली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मोस्ट फेवर्ड नेशन मोस्ट फेवर्ड नेशन हा दर्जा काढून घेण्याची घोषणा नुकतीच भारत शासनाने केलेली आहे हा जो दर्जा आहे मोस्ट फेवर्ड नेशन हा दर्जा जागतिक व्यापार संघटनेच्या गॅट कराराअंतर्गत भारताने पाकिस्तानला एक जानेवारी एकोणीसशे शहाण्णव तत्कालीन पी एम किंवा प्राईम मिनिस्टर पी व्ही नरसिंहराव यांच्या काळात दिला होता पाकिस्तानला यामुळे पाकिस्तानला व्यापारात वेगवेगळ्या सवलती मिळत होत्या त्यांना किमान निर्यात शुल्क व विभिन्न व्यापारी करांमध्ये सूट मिळत होती आणि आता ह्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानकडून हा मोस्ट फेवर्ड नेशन हा दर्जा काढून घे गीन, घेण्याची घोषणा केलेली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आणि आता मागच्या व्हिडिओमध्ये विचारलेलं प्रश्नाचं उत्तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता भारतीय वायुसेनेत नुकतेच दाखल झालेले चिनूक हेलिकॉप्टर भारताने खालीलपैकी कोणत्या देशाकडून खरेदी केले आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अमेरिका अमेरिका या देशाकडून भारताने हे चिनूक हेलिकॉप्टर खरेदी केलेलं आहे चिनूक हे जे हेलिकॉप्टर आहे ते सध्या जगभरात वाय। जग वायू जगभरातील वायुसेनेमध्ये असलेलं सर्वात पॉवरफुल हेलिकॉप्टर असल्याचं मानलं जातं आणि याच हेलिकॉप्टरच्या मदतीने अमेरिकेने पाकिस्तानमध्ये घुसून लादेंचा खात्मा केला होता आणि हे चिनूक हेलिकॉप्टर भारताने अमेरिका या देशाकडून खरेदी केलेलं आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आणि आता आजच्या व्हिडिओमधला प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर तीनशे टी ट्वेंटी -ती, क्रिकेट सामने खेळणारा पहिला क्रिकेटपटू होण्याचा मान नुकताच मा खालीलपैकी कोणाला मिळाला आहे प्रश्न पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर तीनशे टी ट्वेंटी -ती, क्रिकेट सामने खेळणारा पहिला क्रिकेटपटू होण्याचा मान नुकताच खालीलपैकी कोणाला मिळाला आहे पर्या आहेत एम एस धोनी विराट कोहली रोहित शर्मा यापैकी नाही बरोबर होतं तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे